नमस्कार मित्रांनो, मी कांचन पवार. मला कुकिंगची आवड असल्यामुळे मी यूट्यूबवर माझा चॅनल सुरू करत आहे कांचन किचन ह्या नावाने. माझी पहिली रेसिपी आहे क्रिस्पी वटाणा. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडेल. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू. आपण आता वटाणा भिजत टाकू आणि सकाळीच क्रिस्पी वटाणा तयार करूयात. वटाण्याबरोबर आपण खायचा सोडा ॲड करतो आहे 1 टेबलस्पून. आता आपण रात्री वटाणे भिजत टाकले होते, सकाळीच ते आपण ओल्या कापडावर सुती कापडावर पसरवून वाळवणार आहोत, जेणेकरून त्यातले सगळे मॉइश्चर निघून जावे आणि आपण ते क्रिस्पी तळू शकू. आता हे वाळवायला ठेवूया आपण फॅन खाली. आपण आज करत आहोत क्रिस्पी वटाणा. त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत वटाणे, मीठ, लाल मिरची आणि चाट मसाला. ही घरच्या घरी बनवून आली सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि मुलांना मनापासून आवडते खायला. चला आता आपण सुरुवात करूयात. वटाणे कढईत गेल्या त्याच्यावर झाकण ठेवणे खूप गरजेचं आहे, नाही तर सगळे वटाणे वरती उडून येतात का, तर त्याच्यात थोडका होईना मॉइश्चर असतं. ते ह्याच पद्धतीने होतात, नाही तर गॅस ओटा हा पूर्ण खराब होतो तेल आणि वटाणे उडून. तुम्हाला आवाज येतच असेल तर कशा प्रमाणे फुटत आहेत. त्यामुळे ह्याच्यावर झाकण ठेवणं खूप गरजेचे आहे. आता हे क्रिस्पी असे तळून घेऊयात आपण. हे पूर्ण जरी सुकवले तरी सुद्धा याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे झाकण ठेवूनच करणं खूप गरजेचं आहे. हे नाही तर सगळे वटाणे ओट्यावर पसरणार, हे फिक्स आहे. यूट्यूबवर ही माझी फर्स्ट रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि शेअर नक्की करा.
वटाणे क्रिस्पी असे तळून झाले आहेत. आपण आता गॅस बंद करून वटाणे काढून घेऊयात. खूप छान क्रिस्पी होतात. याचा तुम्हाला आवाज येतच असेल. ह्यात आपण लाल मिरची, मीठ आणि चाट मसाला टाकून मिक्स करूया. हे खूप क्रिस्पी झाले आहेत. याचा आवाज तुम्हाला येतच असणार. चला, आपले क्रिस्पी वटाणे तयार आहेत.